आम्ही आता आली आहे अण्णाभाऊ साठे नगर मिरज इथं आलेली आहे. आपण जाणून घेऊया इथल्या महिलांच्या काही समस्या आहेत त्या. मॅडम आपलं नाव सांगा. रंजना मुपाल तेरगाव. आमच्या समस्या या महिलांची काही कामं आहेत. बरं. कामं प्रती नळाची अशी समस्या आहे. बरं. आणि घरकुल मंजूर झाल्यात घरकुल कोणालाही आलेलं नाही. असं आम्हाला हे व्यवस्था पाहिजे. बरं. घरकुलची पाण्याची. बरं. पाणी असते. पाणी असते. आणखी काय समस्या आहेत? ते न टिकत नाही. काय करतात त्यांना? पाच पाच घर आलं तर जेवशी त्यांना दिले तर पण करतील. सरकारी काय वापरतात त्यामुळे ते काढायचं. त्यांना पाच पाच जणांना दिले तर चालेल. त्याच्या त्याच्या दारात एवढी समस्या आहे. आमचं घरकुल एवढं मस्त तेवढ्या पुरत येतात. बाकी नंतर आम्ही काय घाला काय विचारायला गेले कोणी काय करत नाही काम. पाणी सगळं तुंबले जाते आणि एवढं पाणी तर घराघरात पाणी जाते. आमची एवढं समस्या. दुसरी गोष्ट म्हणजे इथं नळाचं सुद्धा ना प्रॉब्लेम आहे. एकच पाणी म्हणजे महापालिका काय म्हणते की पाणी वाचवा पाणी जिरवा असं म्हणतात. पण आमच्या चिवीचं पाणी सांडपाणी ड्रेनेजमध्ये जातं. वेळच बसत नाही. आम्ही तुमची एक पत्राने विनंती केल्या बसत म्हणजे खरं कोण बसत नाहीत काय नाही. बघा तुम्ही जोडून बघा पायपा जोडून आमच्या लोकांना वेळ आली कुठली पाणी जोड तेव्हा पाणी मिळतं प्यायला. घाण पाणी टिकल आणि आता काय झाले घाण पाणी मिसळ झालं पाण्याचा आणि रोगराई पसरली. आणि महापालिका इकडे लक्ष देत नाही मागाशी वाढत नाही. आम्ही आमच्या भागात पाणी मिळेल. आमच्यात पाणी मिळून सुद्धा आमच्यात पाण्याचा वायफळ जातो की नळाची व्यवस्था व्यवस्थित नगरसेवकांचं सुद्धा लक्ष नाही इकडे. आम्ही नगरसेवक जातो जातच येत नाही आम्हाला. कारण आम्ही पण सामाजिक कार्यकर्ते. ते पण आमचे आम्ही पण त्यांचा भाजपाही मी करू शकतो. आमची विनंती आहे महापालिकेसुद्धा आणि कापडी साहेब आमच्या सुद्धा त्यांच्याकडे पण विनंती की नळाची व्यवस्था व्हावी. आमची मित्र ड्रेनेज व्यवस्था व्यवस्थित व्हावी. कारण इकडे ड्रेनेज तुंबलं की एवढं भू घालत पाणी जातात. आमची मुलं आजारी पडतात. आता आम्ही कोणाकडे जायचं आम्ही कसं शेत आम्ही काम करतो. कारण पुढच्या अडचणी आम्ही हे असेल की मागाशी वाढ आहे की आमच्या म्हणून सांगली मीडिया यांच्या तुम्ही मॅडम आला आणि आमच्या समस्या जाणून घेतला आणि या समस्यात आपले सुद्धा कळतील असं आता मी बोलले. त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि असंच तुमचं सगळं आणि हात जोडत पाया पडत आमच्यासारखे जे माणसाला पण आम्ही कशाला तर नडीला गेलो का नाही. तुम्हाला 100 दिल्या 200 दिल्या आम्ही विकत मत घेतले. आम्ही काय तुमची काम करत नाही असं सरळ म्हणतात. आता याच्यात आम्ही काय करावं कशाच्या अडचणी राहत. आम्ही म्हातार माणूस आहे. पेन्शन करा नाही तर एखादी आमचा हा कार्ड हरवलंय हे करून द्यायला तुमची सही पाहिजे नाही तर कागद तुमचं काहीतरी नंबर पाहिजे म्हणून गेलं. तिने आमचं ऐकून घेतले नाही सरळ नाही म्हणून सांगतो. आमच्या बोळामध्ये एवढं एवढं हे आहे का नाही एवढी ते कचरा बिचरा काय माहिती आहे तिथं जरा त्या ठोकळा आणलेलं घाला म्हणतात. ते काय म्हणते माहिती आहे का ते पुढचं घालता आले बी आम्ही बंद करून टाकतो. अशी धमकी देईल मग बाय का घर बसते असं होतं. हे आता 40 लोकात चालली आहे. 40 लोकांमध्ये पाणी असतंय त्याला नळ कोण बसवायला दाद घेत नाही. आणि ही नळाचा तिने बसवलेल्या त्याला नळ कोणी आणून दिवसभर पाणी वाहत राहतो. वाहत राहतात रात्रभर बी वाहते पाणी. बंद करायला ते काय नाही केलं. तिथंच भांडी फेका येते म्हणजे काय करत नाहीत. आणि जागा नाही लोकांना जागा नाही सगळं इथंच करतात. त्यामुळे रागवतात ते आणि उचलून नेतात. उचलून फेकतात नाही जाणार कुठं आम्हाला एवढे एवढे येतात. अंगण नाही इथं येतात लोक करायला. एक महिना झाला घंटा गाडी. मग तुम्ही महापालिकेत तक्रार केली का कोण नाही घेत आहे तुम्हाला सांगायचं जाऊन महानगरपालिका. आणि चाव्या पण तोडल्या. होय काय